90 मीटर लांबीची रेल्वेगाडी एक खांब 4 सेकंदात ओलांडते, तर तिचा ताशी वेग किती सर? लेकरांनो, रेल्वे सदरावरील हा प्रश्न आहे. सोडवण्यासाठीचं सूत्र असं, अंतर बराबर वेळ गुणिला वेग. लक्षात ठेवायच्या बाबी अशा, गणितामधील काही समानार्थी शब्द पाठ करून ठेवा. अंतर म्हणजे लांबी. काही भौमितिक प्रश्नामध्ये उंचीसाठी खोली किंवा जाडी हे शब्दप्रयोग आपल्याला पाहायला मिळतात. इथं अंतर ह्या भागामध्ये अंतर म्हणजेच लांबी. सूत्रामधील अंतर ह्या भागामध्ये आपल्याला रेल्वेची लांबी समाविष्ट करायची. रेल्वे आहे 90 मीटर लांब, इथं 90, आणि या रेल्वेला एक खांब ओलांडण्यास 4 सेकंद एवढा अवधी लागतो. इथं 4 गुणिला वेग काढायचा, म्हणून हा शब्द असाच गुणिला 5/18 हा घ्यायचे. बरेच वेळ झालं पण तरी सुद्धा लक्ष द्या. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होत असं. याला भागीला 1 तास म्हणजे 3600 सेकंद होत असं. याला संक्षिप्त रूप द्या. 0 ला 0 दिले आणि 2 × 5 = 10 × 18 = 36 म्हणजे 5/18 हे संक्षिप्त रूप इथं गुणिला का घ्यायचं? तर प्रश्नामध्ये दर्शवली लांबी मीटरमध्ये आहे आणि दर्शवलेली वेळ सेकंदामध्ये आहे, म्हणून हे संक्षिप्त रूप प्रातिनिधिक स्वरूपात घ्या, जेणेकरून उत्तराप्रत जाणं आम्हाला सुलभ होईल, सोपं होईल. लक्ष द्या. आता इथली तुम्ही अंतर बराबर वेळ गुणिला वेग. अंतर आहे 90, वेळ 4 गुणिला वेग काढायचा, याला 5/18 गुणिला घ्यायचे. ओके, आता लक्ष द्या. 90 कडे येताना मित्रांनो हे 4 काय होणार? भागीला जाणार. समोर वेग गुणिला 5/18. आता लक्ष द्या, हे 18 इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छेदस्थानी असलेले अंशस्थानी मांडा मांडले सर. हे 5 अंशस्थानी आहेत, छेदस्थानी मांडा मांडले सर. हे 4 पूर्वीचे आहेत, त्याच ठिकाणी छेदस्थानी मांडा. समोर हा वेग. ओके, आता लक्ष द्या, 18 × 90 सर, आणि 2 × 2 = 4, 2 × 9 = 18, 2 × 9 = 18, 9 उरले सर, म्हणजे समोर हा वेग. हे गुणाकार करा. 81 किलोमीटर प्रति तास हा काय आहे? त्या रेल्वेचा ताशी वेग. आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.